संत निरंकारी मिशन। संत निरंकारी मिशन चे प्रथम सद्गुरु बाबा बुटा सिंह जी यांच्याकडून बाबा अवतार सिंह यांनी ब्रह्मज्ञान घेतले। 14 वर्षापर्यंत या दोन विभूतींनी एकत्र राहून लोकांसाठी आध्यात्मिक जागरूकता निर्माण करण्याचे पवित्र कार्य केले। बाबा अवतार सिंह जी यांनी 25 मे 1929 रोजी संत निरंकारी मिशन या चळवळीचा आरंभ केला। जे स्वतःला ओळखण्याच्या व्यतिरिक्त परमात्मा शोधत होते त्यांना त्यांच्यातील ईश्वराला शोधा, नंतर देवाची उपासना करा हे त्यांनी प्रामुख्याने पटवून दिले। बाबा अवतार सिंह, बाबा गुरुबचन सिंह व बाबा हरदेव सिंह यांच्या या कार्याला संत निरंकारी मिशन म्हणून ओळखले जाऊ लागले। हे केवळ भारतीय लोकांमध्येच नव्हे तर दूरदूरच्या देशातील लोकांमध्येही आज पोचले आहे। 1943 मध्ये बाबा बुटा सिंह ब्रह्मलीन झाल्यानंतर बाबा अवतार सिंहजी 20 वर्षाचे, बाबा गुरुबचन सिंहजी 17 वर्षाचे व बाबा हरदेव सिंहजी 36 वर्षाचे असताना हे निरंकारी पंथाचे मिशन जगभरात भक्तीतून पसरविले गेले। बाबा हरदेव सिंह ब्रह्मलीन झाल्यानंतर 18 मे 2016 पासून सद्गुरु माता सविंदर हरदेवजी यांच्या नेतृत्वामध्ये ब्रह्मज्ञानद्वारा सत्य, प्रेम, शांती आणि एकात्मतेचा संदेश सर्वांपर्यंत घेऊन त्याचा उद्घोष झाला। सद्गुरु मातेचं सान्निध्य मिळताच निरंकारी मिशनच्या 3000 सत्संग भवनच्या शाखेमध्ये संत निरंकारी भक्तांचे सत्संग नियमितपणे चालू आहे। इथे लोकांना आध्यात्मिक ज्ञान आणि समाधान ब्रह्मज्ञानद्वारा दिले जाते। निरंकारी मिशनमध्ये लहान मुलांना चांगले संस्कार देऊन योग्य दिशा देण्याचे व महिलांना भक्ती माध्यमातून ज्ञान देऊन त्यांचा संसार आणि परिवार सुखमय करण्याचे कार्य निरंतर केले जात आहे। सर्व भक्त हे प्रचारक आहेत। सद्गुरूंकडून मिळालेले ब्रह्मज्ञान प्राप्त करून भक्त स्वतःचा प्रचार करतात। असे करण्यामागे कोणताही आर्थिक लाभ नसून आत्मिक शांतता आणि सुख मिळते असे भक्तांची धारणा आहे। भक्त मानतात की ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर सर्व भ्रमातून मुक्ती मिळाली व अज्ञानता दूर होऊन आत्मिक आनंद प्राप्त झाला। हा लाभ इतरांना पण मिळावा, परोपकाराचे विचार सर्व निरंकारी भक्त एक प्रचारक म्हणून जनमानसाला अध्यात्मातून प्रेरित करत असतात। निरंकारी मिशनची पुस्तके प्रेरक आहेत। निरंकारी प्रकाशांची पुस्तके देखील जनमानसातील शंकांचे निरसन करत आहेत। अवतारवाणी, दिव्यगाथा, शहनशाह, गुरुबचन, गुरुदेव हरदेव, विचारप्रवाह, कुलवंत, अंधकार से प्रकाश की ओर सारखी मुख्य पुस्तके सर्व वयोगटातील वाचकांना प्रभावित कर स्वच्छता अभियानासाठी निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे समाजहिताचे कार्य सेवा समजून भक्तांद्वारे केले जात आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे 8 लाखपेक्षा जास्त निरंकारी भक्त रक्तदान करतात। ही छोटी गोष्ट नसून समाजाच्या सेवेसाठी भक्त आपली तत्परता तेवढ्याच कुशलतेने करतात व तीही निस्वार्थपणे करून खऱ्या अर्थाने देवाला माणसात शोधण्याचे कार्य या माध्यमातून पार पाडले जात आहे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या कार्याला कमेंटमध्ये धन निरंकार लिहून स्तुती करून प्रोत्साहन द्यावे। धन्यवाद। आपल्या सर्वांना धन निरंकार। तू ही निरंकार। मैं भी गाऊं तुम भी।